महाराष्ट्रातील 36 जिल्हे 36 बातम्या पाहण्यासाठी न्यूज G9 चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। उगाव ग्रामपालिका श्री शिवाजी विश्वनाथ चव्हाण यांची आज बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली। पॅनलचे नेते भास्कर अप्पा पानगवाने, संचालक लासलगाव बाजार समिती यांनी तरुण व होतकरू कार्यकर्त्यास उपसरपंच पदाची संधी दिली। उगावच्या राजकीय इतिहासात सर्वात युवा उपसरपंचपदी शिवाजी चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली। सुन्नी जामा मस्जिद ट्रस्ट KGN ग्रुपतर्फे शिवा चव्हाण यांचा सत्कार मुस्लिम बांधवांतर्फे करण्यात आला। KGN ग्रुपतर्फे नौशाद सय्यद व इम्रान शेख तसंच सुन्नी ट्रस्टतर्फे हाजी हारून सर व लतीफ देशमुख यांनी सत्कार केला। यावेळेस नौशाद सय्यद यांनी शिवाजी चव्हाण यांच्या कामाचं कौतुक केलं व त्यांच्या कार्याचा गौरव केला। तर्फे हार्दिक स्वागत करतो। आज आमचे परम मित्र उगवचे उगवते नेतृत्व मान्य शिवाभाऊ चव्हाण यांची उपसरपंच उगाव ग्रामपालिका उपसरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल उगाव जामा मस्जिद ट्रस्ट आणि KGN ग्रुपतर्फे हा तो ठिकाणी सत्कार कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे। शिवाभाऊ आणि मी वर्गमित्र आहोत। शिवाभाऊ आम्हाला कायम सांगायचे का मला इतिहास वाचायचा नाहीये, इतिहास लिहायचा आहे आणि आज त्यांनी करून दाखवलं। वयाच्या अवघ्या 37व्या वर्षी त्यांना उगाव ग्रामपालिकेमध्ये उपसरपंच उपसरपंच पद भेटले, हा एक नवीन इतिहासच आहे। यापूर्वी इतक्या कमी वयात कोणी उपसरपंच पद भूषवले नव्हते। असे आमचे खास मित्र शिवभाऊ चव्हाण यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। त्यांनी पदाच्या माध्यमातून उगावकरांची सेवा करावी तसंच शेवटच्या घटकांपर्यंत कामं करावीत अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। यावेळेस ज्येष्ठ नागरिक सय्यद इकबाल, वजीर हाजी राशीद, मुन्ना इसाक शेख, कासम शेख, हाजी शरीफ भाई, अन्सार यासिन तांबोळी, अब्दुलभाई शेख, राजू कासम शेख, अन्सार अहमद तांबोळी, युनुस तांबोळी, हुजेब सय्यद, योगेश जाधव, हैदर तांबोळी, उमर शेख, ताबीज सय्यद, सागर निर्भवने, किरण सोळसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। सूत्रसंचालन इम्रान यासिन शेख यांनी केला। न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राशीद मुलतानी, नाशिक।